नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल्स रेसिपीज आज आपण झटपट असा चिकन पुलाव बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कुणीही बनवू शकेल इतका सोपा चिकन पुलाव तर बघू शकता इथे मी कुकरमध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून टाकलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे साधारण एक चम्मच मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आता हे एकदा मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये दोन बारीक कांदे कापून टाकायचे आहेत मध्यम आकाराचे कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे टमॅटो कापून घेतलेले आहेत ते टाकत आहे आता हे सगळं एकदा मिक्स करून द्यायचं आहे गॅस सुरू आहे गॅसची फ्लेम मोठ्या आचेवरच आहे आता इथे एक मोठा चम्मच लसूण आणि आलं किसून घेतलेला आहे ते टाकायचं आहे तर मी या पुलावसाठी कुठलाच मसाला वगैरे वाटलेला नाही आहे अगदी झटपट हा पुलाव आपण बनवणार आहोत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे तर मी इथे साधारण भाजीच्या चम्मचने दीड चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल टाकल्यावर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी पुलाव या पुलावसाठी कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला यूज करणार आहे या मसाल्यामध्ये तिखट हळद धने सगळं काही मिक्स असतं त्याचबरोबर खडे मसाले देखील असतात त्यामुळे वेगळं लाल तिखट वगैरे टाकण्याची गरज नाही आहे तर बघू शकता इथे मी दोन मोठे चम्मच एवढा मसाला टाकत आहे तर तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला इथे यूज करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकू शकता तर मसाला टाकल्यावर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे अगदी कमी करायची आहे आणि दोन चम्मच एवढं दही फेटून टाकायचं आहे दही टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची मिक्स करून घ्यायचं आहे दही नसेल तर लिंबाचा रस टाकू शकता आणि बघू शकता इथे अर्धा किलो मी वाडा कोलम तांदूळ धुवून घेतलेले आहे ते टाकत आहे हे तांदूळ मी भिजू वगैरे घालून ठेवले नव्हते लगेचच धुतले आणि टाकले आहेत तांदूळ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी गरम टाकायचं गरम पाणी टाकल्याने तांदूळ जे आहे लगेच शिजायला लागतात तर इथे मी साधारण दोन ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे तर इथे मी दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत थोडंसं पाणी टाकलं आहे साधारण तांदळाच्या वरती दीड इंच पाणी असलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं आहे सगळ्यात शेवटी एक चम्मच एवढं तूप टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाकण लावून घेत आहे मोठ्या आचेवर एक शिट्टी होऊ द्यायची त्यानंतर मंद गॅसवर हा पुलाव पंधरा मिनटं शिजू द्यायचा आहे पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे बघू शकता इथे मी वाफ जाऊ दिली त्यानंतर आता झाकण खोलून तुम्हाला दाखवत आहे इथे आपला चिकन पुलाव अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार झाला बघू शकता मस्त मोकळा मोकळा झाला आहे त्याचबरोबर ओलसर देखील आहे तर हा पुलाव खाल्ल्यावर कोरडा कोरडा वाटत नाही ओलसर असतो पण एकन एक कण चांगला मोकळा झाला आहे लिंबू टाकल्याने दही टाकल्याने त्याचबरोबर तूप टाकल्याने तांदळाचे कण जे आहेत चांगले मोकळे मोकळे होतात तर मस्त झाला आहे पुलाव अगदी झटपट कुठलाच मसाला आपण तयार केला नाही किंवा काही तेलामध्ये परतलेलं नाही आहे खूप साधी सोपी प्रोसेस आहे पण चवीला खूप चांगला पुलाव होतो तर मी या चिकन पुलावसाठी सवाई बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही एवरेस्ट सुहाना जो कोणता तुमच्याकडे मिळत असेल तो मसाला बिर्याणीसाठी यूज करायचा आणि त्यापासून चिकन पुलाव बनवायचा अगदी साधी सोपी प्रोसेस आहे घाई गडबडीच्या वेळी एकदा नक्की अशा प्रकारे पुलाव बनवून बघा टेस्टला खरंच खूप छान झालेलं आहे रेसिपी जर आजची आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या छानशा रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद